तालुक्यातील शिर्टी हायस्कूल शिर्टीमध्ये विषबाधा झालेल्या सानिका नामदेव माळी हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. संतप्त नातेवाईक आणि गावकरणी सानिका हिचा मृतदेह शिर्टी हायस्कूलच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ठेवला. तसेच पाण्याच्या बाटलीत विष आले कोठून याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही अशी भूमिका घेतली. दरम्यान नागरिक आणि व्यापाऱ्यांनी गाव बंद ठेवून या ठिकाणी तीव्र निषेध नोंदवला. नातेवाईक आणि नागरिकांच्या भूमिकेमुळे परिसरात तसेच गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलिसांनी उशिरा का असेना घटनास्थळी भेट देऊन परिस्थिती नियंत्रणाखाली आणण्याचा प्रयत्न केला. नातेवाईक आणि ग्रामस्थांच्या मागणीमुळे पोलिसासमोर मोठा पेच निर्माण झाला होता. दहावी शिकणारी विद्यार्थिनी सानिकाला पाण्याच्या बाटलीतील पाणी पिल्यानंतर अस्वस्थ वाटू लागले. तिला उपचारासाठी शिरोळ खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर तिला कोल्हापूर येथे उपचारासाठी हलवले. तिचा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप आई वडिलांनी केला आहे. सानिकाच्या मृत्यूची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. पोलिसांच्या ठोस आश्वासनानंतर सकाळी 11 वाजता मृतदेह अंत्यविधीसाठी घेऊन देण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच संपूर्ण शिर्टी गाव ग्रामपंचायत चौकात जमा झाले. महिलांनीही मोठी गर्दी केली होती. आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.